सब्सक्राइब कीजिए मास्टर मेकर डे को और बेल आइकन दबाइए हमारे लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हॅलो, हाय, वेलकम टू माय चॅनल। आज आपल्याला बघायची बेसनाची पोळी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे बेसन, असे मोठ्या वाटीनी किंवा मोठ्या अशा गंजीनी वगैरे घ्यायचं आहे। थोडं जास्त गूळ घ्यायचं आहे अंदाजाप्रमाणे, तुम्हाला गोड जेवढं आवडत असेल त्याप्रमाणे। मैदा घ्यायचा आहे, विलायती आणि जायफळ पावडर आहे आणि तूप आहे। पॅन ठेवायची आहे गॅसवर, गॅस चालू केलेला आहे। सर्वप्रथम आता आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। बेसन भिजेल एवढं तूप पाहिजे आपल्याला, लागलं तर नंतर टाकता येते। तूप असं पूर्ण वितळलेलं आहे। आता यामध्ये बेसन सोडायचं आहे। आता गॅस लहान करून घ्यायचा आहे। थोडं तूप लागणार आहे आपल्याला परत, कारण हे ओलं नाही झालेलं आहे। बेसन ओलं झालं पाहिजे इतपत आपल्याला तूप टाकायचं आहे। जवळपास पाऊण वाटी तूप लागणार आहे यासाठी। तूप टाकलेलं आहे थोडं, 1 ते 2 चम्मच। हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर असा सारण आपलं तयार झालं पाहिजे, अशी ठीक अशी रेमेडी पाहिजे ह्याची। आणि हे छान बेसन आपलं गुलाबीसर भाजून घ्यायचं आहे, असं छान त्याला कलर सुटेल इतकं असा। आणि छान याचा खमंग वास येईपर्यंत भाजायचा आहे। जसं आपण बेसन लाडूला भाजतो तसं स्लोवर भाजायचं आहे, एकदम फास्ट करून नाही भाजायचं आहे। फ्लेम बिलकुल स्लो किंवा मिडियम अशी करत राहायची आहे। स्लो आणि फास्ट करून थोडं लाडूला आपण जसं बेसन भाजतो तसं बेसन भाजून घ्यायचं आहे। हे बघा असं छान असं थोडं असं घट्टसर पाहिजे, एकदम पातळ पण नको एकदम घट्ट पण नको। आणि आता हे गुलाबीसर आलं की याच्यामध्ये गूळ किसून टाकायचं आहे। बेसनाचा कलर असा छान आला पाहिजे, थोडा बदलला आहे। 5 मिनिटं असं भाजून घ्यायचं आहे बेसन परत। आणि नंतर याच्यात गूळ किसून घेतलेला आहे, हा गूळ आहे किसलेला, हा एक थंड झाल्यावर मिक्स करायचा आहे। एका खोल थाळीमध्ये किंवा कुकरमध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आता मैदा टाकायचा आहे। आपल्याला पाती तयार करायची आहे पोळीची। आणि यामध्ये गरम केलेलं तूप टाकायचं आहे मोहन म्हणून। 1 चम्मच असं तूप टाकून घ्यायचं आहे, गरम केलेल्याला मोहन म्हणतात, असं मोहन टाकून घ्यायचं आहे। आणि पाण्याने भिजवायचं, जे तुपाचं मोहन आहे ते छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। असं छान असं चोळून घ्यायचं आहे मैद्याला, म्हणजे ते सर्व मैद्याला लागेल छान। आणि थोडं गरम करायचं आहे तूप, एकदम खूप कडक गरम नाही करायचं आहे। तेल टाकलं तरी चालेल, तूप आवडत नसेल तर। आणि असं छान चोळून चोळून मैद्याला लावून घ्यायचं आहे छान। आणि आता हा उंडा भिजवून घ्यायचा आपल्याला, साधारण आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणेच भिजवायचं आहे। पोळ्याच करायच्या आपल्याला बेसनाच्या, जसं आपण पुरणाच्या पोळीसाठी भिजवतो तसाच उंडा तयार करायचा आहे। गव्हाची कणिक घेतली तरी चालेल। तूप विरघळायला ठेवलेलं आहे, हे आपल्याला पोळीच्या भोवताल टाकायला लागेल। हे वितळू द्यायचं आहे, तोपर्यंत आपला उंडा बघून घेऊ। असा आपला उंडा तयार झालेला आहे, असंच लागेल। जो बेसनाचा उंडा असतो त्याच्यापेक्षा थोडंसं आसाड घेतलं तर फार छान पोळ्या होईल। आणि हा थोडंसं असं मळून घ्यायचं आहे, एकदम खूप नाही मळायचं, एकदम बघा हे असं छान झालं पाहिजे असं। आणि कणिक जरी घेतली तरी कणकेचा पण उंडा असाच घ्यायचा आहे। पोळी लाटायसाठी असं सुका मैदा घ्यायचा आहे। भिजून घ्यायचं आहे, एकदम आसट पण नको आणि एकदम कडक पण नको। आणि याला थोडं तूप लावून आता 10-15 मिनिटं असं भिजू घालून ठेवून द्यायचं आहे झाकून। बेसन हे थंडगार करून घेतलेलं आहे, एकदम गार पाहिजे, कोमट पण नको, असं एकदम गार झालेलं पाहिजे। असं असं छान कलर आला पाहिजे। आणि यामध्ये आता विलायती आणि जायफळ पावडर टाकून घ्यायचं आहे।
आणि छान एक एकत्र करून घ्यायचं असं. आणि यामध्ये आता किसलेला गूळ टाकायचा आहे. हा किसलेला गूळ आहे, हा टाकून घ्यायचा आहे. हा आवडीप्रमाणे टाकायचं आहे, गोड आवडत असेल तर जास्त टाकायचं आहे. असा हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. पावसाळा असल्यामुळे गूळ थोडा पातळ झालेला आहे. आणि भांड्यामध्ये छान मिक्स होत आहे म्हणून खोलसर भांडं घ्यायचं असं. पुरणाच्याच पोळीसारखी अशी चव लागते छान, असं खमंग छान पोळ्या होतात त्याच्या कुरकुरीत, मुलांना आवडतील अशा. याच्यामध्ये जर पेढा वगैरे टाकायचा असला तर टाकू शकता. खवा पेढा, खवा आणि पेढा फक्त बेसन झाल्यानंतर शेवटून टाकायचा असतो गरम बेसनामध्ये, आणि थोडा होऊ द्यायचा असतो त्याला. हे बघा असं छान घट्ट असं तयार झालेली आहे बेसनाच्या पोळीचं असं सारण. असंच पाहिजे, हे परफेक्ट झालेलं आहे असं. हे बघा असं छान घट्टसर असंच झालं पाहिजे. हे बघा असंच छान उंडा तयार झाला पाहिजे असं, कणकीसारखाच एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता याचे पहिले आपण गोलगोल उंडे करून घ्यायचे, म्हणजे पोळीमध्ये भरायला आपल्याला सोपी जाईल. प्रत्येक वेळेस हातभर वाढायला लागतात. असं छोटे मोठे जसे वाटेल तसे असे गोळे करून घ्यायचे. आणि आता गॅसवर तवा ठेवायचा असा, गॅस चालू करून द्यायचा आहे. गॅस चालू केलेला आहे, तोपर्यंत गॅस चालू केल्यावर तवा गरम होईपर्यंत उंडे करून घ्यायचे. आपल्याला लहान मोठे जसे आवडत असेल तसे. आणि असं छान असं नरम असा उंडा तयार झाला पाहिजे. जर करताना जर मोकळं झालं किंवा एकदम घट्ट झालं तर थोडं दूध टाकून असं ओलसर असं करून घ्यायचं आहे. बेसनाच्या पोळीचं सारण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून एक महिनाभर सुद्धा याच्या पोळ्या करून खाऊ शकता कधी पण. फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कारण तुपाला वास लागतो, आणि आवडेल तेव्हा फ्रीजमधून काढून याच्या पोळ्या करता येईल. एक महिना सहज टिकेल. एवढाच असा गोळा घ्यायचा आहे मैद्याचा, फार मोठा नाही घ्यायचा आहे. आणि लाटून घ्यायचा आहे मैदा घ्यायचा आहे याला थोडं, आणि हा छान लाटून घ्यायचा आहे. मधनं थोडंसं जाडसरच पाहिजे, आणि साईडनी काठ थोडेसे पातळ करायचे. हा असा गोळा मध्ये ठेवायचा आहे, आणि हे असं छान दाबून घ्यायचं आहे. पोळी आपली फुटली नाही पाहिजे ही, असं छान दाबून घेतलं की नंतर याला मैदा लावून लाटून घ्यायचं आहे. असा कोरडा मैदा घेतलेला आहे आणि असं लाटून घ्यायचं आहे. आणि करायला खूप सोपी आहे, एकदम काही कठीण नाही आहे. इझी अशी रेसिपी आहे ही. आणि आपल्याला जर पुरण आवडत नसेल किंवा कोणी खात नसेल तर पुरणाला ऑप्शनल आहे ही बेसनाची पोळी. हे बघा एवढी अशी पोळी तयार झालेली आहे. लहान मोठी आवडीप्रमाणे करायची, आपल्याला घरी जशी लागते तशी. दोन्ही साईडनी छान लाटून झाली आहे, फुटत पण नाही आणि छान एकसारखी होती. जशी म्हटली तशी लाटता येते छान, फक्त सारण व्यवस्थित झालं पाहिजे. आता पॅनवर तव्यावर तूप टाकून घ्यायचं आहे. एक चम्मच तूप टाकलेलं आहे. आणि आता आपली ही पोळी अशी छान होते, तुटत वगैरे काहीच नाही. अशी अलादी टाकून घ्यायची, वरून पण थोडं तूप टाकायचं.
हे बघा एका साईडनं पोळी अशी थोडीशी होऊ द्यायची, नंतर पलटवून घ्यायची. ही अशी छान पातळाची पोळी छान तयार झालेली आहे. जाड आवडत असेल तर जाळी केली तरी चालेल. थोडंसं किंचित तूप टाकून घ्यायचं आहे आणि अशी पोळी दोन्ही साईडने छान शिजून घ्यायची. छान खमंग अशी कडक आवडत असेल तर छान स्लोवर होऊ द्यायची आहे. जर नरम पाहिजे असेल तर पटकन अशी परतून काढून घ्यायची आहे. हे बघा एका साईडनं पोळी अशी थोडीशी होऊ द्यायची आहे, नंतर पलटवून घ्यायची. ही अशी छान पातळाची पोळी छान तयार झालेली आहे. जाड आवडत असेल तर जाळी केली तरी चालेल. थोडंसं किंचित तूप टाकून घ्यायचं आहे आणि अशी पोळी दोन्ही साईडने छान शिजून घ्यायची. छान खमंग अशी कडक आवडत असेल तर छान स्लोवर होऊ द्यायची आहे. जर नरम पाहिजे असेल तर पटकन अशी परतून काढून घ्यायची आहे. अशी आपली खरपूस पोळी छान तयार झालेली आहे आणि थंड झाल्यावर ही छान लागेल एकदम गरम खाण्यापेक्षा. अशी छान खमंग भाजून घ्यायची आहे स्लोवर छान. असा हुंडा ठेवायचा आहे. परत एक दाखवते तुम्हाला करून मी आणि असं अलगत होते. काही कठीण नाही आहे एकदम. असं छान पटकन होऊन जाते आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे थोडं थोडं आणि आता लाटून घ्यायचं आहे मैदा. अशी पटापट छान लाटता येते. कोणाला पण करता येईल असं सहज सोपी अशी पोळी आहे ही. आणि याला शिजवणं वगैरे जास्त आठ नाही आहे. पटकन होईल अशी आहे. तव्यावर असं तूप टाकून घेतलेलं आहे आणि ही तयार झालेली पोळी अशी टाकून घ्यायची. टाकायला पण सोपी जाईल एकदम. काही असं आसरसत नसल्यामुळे तिचं जास्त काही असं हाताला वगैरे चिपकणार नाही आहे. अशी पलटवून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने. सोप अशी पलटकन अशी पलटवता येते अशी. आणि दोन्ही साईड अशी स्लोवर छान खमंग होऊ द्यायची आहे. आता ही एका साईडने झालेली आहे. आता ही पलटवून घ्यायची आहे. हे बघा अशी छान खमंग झालेली आहे. दुसऱ्या साईडने पण अशी होत आलेली आहे. आता ही पलटवून घ्यायची अशी फोल्ड मारून घ्यायची. बघा छान अशी झालेली आहे आपली. आता ही अशी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. अशा तीन पोळ्या छान तयार केलेल्या आहे मी. आणि ही पोळी बघा अशी छान लुसलुशीत अशी म्हणजे आतमधनं अशी नरम आहे आणि वरनं असं खुसखुशीत अशी खमंग पोळी आहे. गरम आहे एकदम. अशी छान झालेली आहे. अशी आपली बेसनाची पोळी दह्यासोबत साईच्या दह्यासोबत तुपासोबत छान लागेल. आणि सणाला जर केली तर एकदम छान मुलांना खूप आवडेल. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.